टोल बंद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो। चाळीसगाव शहराच्या बाहेरून जाणारा हा बाह्य रस्ता गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी इंदोर येथील एका कंपनीचा टोल नाका या ठिकाणी सुरू आहे। आम्ही अनेकदा या बाबतीमध्ये आंदोलन केले आहेत की या टोल नाक्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या मोठमोठ्या प्रकारच्या अवैधरित्या या ठिकाणी आहे टोल चालवतात। कट कर थोडा सा दुसरा एवढी गाडी होती एवढं कट लाईव्ह पूरा बाईपास तुम लोग जाते हैं आजकल घाट बंद है तो भी इन लोग टोल ले रहे हैं आपको बाईपास का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या टोल नाक्यावर गेल्या अनेक दिवसापासून अवैध वाहतुकीला या ठिकाणी थारा दिला जातो। हा बायपास हा 12 किलोमीटरचा आहे। कन्नड घाटामध्ये दरड कोसळल्यानंतर या बायपासला नांदगावकडे जाऊन खडकी मार्गे हा वळवला गेला रस्ता। अवजड वाहनांना प्रवेश बंद केला गेला तरी देखील फक्त 20% वापर या रस्त्याचा होत असताना हा टोल गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून अवैधरित्या चालू आहे। आम्ही या संदर्भामध्ये शासनाला देखील निवेदन दिलेलं आहे आणि या कंपनीला वारंवार विनंती देखील केली आहे। मागच्या काळामध्ये गावातून जी अवजड वाहतूक जायची त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात त्या ठिकाणी व्हायचे। त्या अवजड वाहतुकीमुळे गावामधील अनेक रस्त्यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। त्यावेळेस देखील यांना निवेदन दिले की आपण आपली जी जड वाहने आहेत ती जर बायपास मार्गे न जाता गावातून कशी येऊ देतात तर हा टोल जो आहे हा रस्त्याचा पूर्ण खराब असताना हा अवैधरित्या चालू आहे। या बाबतीमध्ये आज आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या निवेदन दिलं असून अधिकाऱ्यांनी आम्हाला चर्चेसाठी उद्या परवाची वेळ दिलेली आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला देखील विनंती करतो की जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माणसांचा वापर करून परराज्यातून आलेल्या ट्रकांना अडवून बळजबरीने जर वसुली केली जात असेल तातडीने थांबवण्यात यावी म्हणून आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।